देवाला मस्का मारायची वेळ झाली वाटतं. आज नाही का गाणार ते भजन? नाही गाणार? एकच दिवस गाय ते गायलीस आणि सगळ्यांची मनं जिंकून घेतलीस. आज पण गा ना. वसुताईला आवडतात असली भजन बिजन. गा. गायलीस ना की तिचंही मन जिंकून घेशील तू. सरळ सरळ सांगा नाही की अरुंधती भजन गा. वसु मावशीला भजन आवडतात. गा एखाद. आई तुम्ही खरंच पालींना घाबरायचा? नाही म्हणजे खरं तर तुम्हाला आवडायला हवी ना पाल. कारण रंग बदलणारा सरडा हे पालीचंच मोठं रूप आहे. नाही कालपर्यंत माझं भजन गावठी वाटायचं तुम्हाला आणि आज एकदम. हे बघ अरुंधती, आम्हाला उत्तर देता येत नाही असं नाही. तू आता देवघरातून देवाला पळताना पाहिलं म्हटलं डोकावून बघावं काय झालं. तर सासू आणि सून एकत्र. देव म्हणाला असेल या दोघांच्या भांडणात मी इथे कशाला थांबू म्हणून पण गेला. नाही तसं नाहीये. काय मी सकाळी रेशमला नाश्ता करायला सांगितला. म्हटलं सासूबाईंना कळू दे रेशम कशी येते. आणि आम्ही तिला सांगत होतो रेशमला पुढे पुढे करायची काहीच गरज नाहीये. तिचं गुणगान वगैरे गाण्याची अजिबात इच्छा नाही आमची. जे आहे ते असं आहे बस. हेच सांगत होतो. तुझी सासू अगदी बरोबर आहे. मला ना खोटेपणाचा वाढणारी माणसं आवडत नाही. अरे बापरे चला चला पूजा करून घेऊया. चल बाई.
अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कसं वाटलं वसुताई भजन? छान गायली ना अरुंधती, एकदम प्रसन्न वाटलं. नाही भजन नेहमी गोडच असतात ग, पण तू जे भजन गातेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. म्हणजे वसुताई तू काय बोलतीयस कळलं नाही आम्हाला. खोट बोललीस, पहिल्यांदा खरं वाटलं नव्हतं. नाही आता खात्रीच पटली की तू खोटारडी आहेस. काय काय खोटं बोलू आम्ही तुझ्याशी? तुला कळलंच नसेल ग नेहमीप्रमाणे, हे बघ कुठल्याही स्त्रीला अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हटल्यानंतर ती लाजते. इथे तुझी सून दचकली आणि तू सुद्धा दचकलीस. ताई तू काय बोलतीयस हे? अरुंधती आणि दिग्विजय नवरा बायको आहेत, पण ते खऱ्या अर्थाने अजून नवरा बायको नाहीत. नवरा बायको असल्याचं ते खोटं नाटक करतायत आणि तू त्यांच्या सुखी संसाराचा मोठा देखावा उभा करतेस काय? ताई खरंच असं काही नाहीये. अरु काही बोलली का तुला? एक तर तू मूर्ख आहेस किंवा तू मला मूर्ख समजतेस. सकाळी येताना मी त्यांच्या खोली डोकावून बघितलं ना, तेव्हा तो पलंगावर झोपला होता आणि हिचा बिछाना जमिनीवर होता. तो का कसा कधी कुठे आला हे मी तुला विचारणार नाही. तुला सगळं खरं खरं माहित आहे पदे, मला त्याचं फक्त उत्तर दे. आमच्यासाठी आणि तुझ्या लाडक्या रेशमसाठी थोडे दिवस लग्न झालेल्या जोडप्यासारखे वागा. नाही ताई अगं खरंच असं काही नाही आहे. कदाचित त्यांच्यामध्ये भांडण झालं असेल. आता नवीन जोडपं म्हटल्यावर रुसवा फुगवा चालायचाच ना. पण त्या दोघांकडे बघून असं वाटत नाहीये की त्यांच्यामध्ये काही बिनसलंय म्हणून. पण बरं झालं तू सांगितलंस. आम्ही आता अरुंधतीला समोर बसवू आणि नक्की काय झालंय विचारू. नाही नवरा बायको मध्ये भांडण वगैरे होत असतातच, पण हे म्हणजे जर आती होत ना. बरं झालं तू आम्हाला सांगितलंस, आम्ही आलोच जरा विचारू. थांब पद्मिनी, नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडताना परमेश्वर सुद्धा हजारदा विचार करत असेल, मग तू कशाला पडतेस? अगं नवीन लग्न झालंय, भांडणही होणारच, असू दे. माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी सुद्धा अशीच भांडत होते यांच्याशी. अशाने काय होतं माहितीये का? प्रेम वाढतं नवरा बायको मध्ये. आता तुला माहितीये मी एकदा भांडायला लागले की समोरच्याचं काही खरं नसतं. तू म्हणते तसं त्यांचं भांडण झालंही असेल,
पण तुझ्या सुनेचं कौतुक करायला हवं. एवढं भांडण होऊन सुद्धा भांडण झाल्याचं तिने दाखवू दिलं नाही. शहाणी आहे, शहाणी आहे तुझी सून. घर कसं सांभाळायचं हे तुझ्या सुनेला कळायला लागलंय. आणि एकदा का सुनेला घर सांभाळायला यायला लागलं की पदे सासून रिटायर व्हायचं. लक्षात येतंय ना पदे मी काय बोलतीये ती? हो वसुताई, ऍक्च्युली दिग्विजयला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. आम्ही विचारलं त्याला काय, तर आम्हाला म्हणाला तू आमच्या आणि मावशीच्या मध्ये पडू नकोस. तू भेटतेस ना त्याला? हो भेट. आम्ही आलोच, जरा दिग्विजयला सांगून येतो. गणपती बाप्पा, अरुंधती जेव्हा आपली अक्कल चालत नसेल तेव्हा ती न चालवण्याचं शहाणपण असतं. नाही, न कळणं इतकं अवघड काहीच बोलत नाही होत आम्ही. इथे आम्ही सगळेजण रेशमचं लग्न ठरवण्यासाठी प्रयत्न करतोय, वसुताईला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तू तू मात्र आमच्या मेहनतीवर पाणी टाकत फिर. एक गोष्ट नीट लक्षात ठेव अरुंधती, रेशमचं लग्न ठरेपर्यंत तुझ्या तोंडाला कुलूप आणि मेंदूला रजा दे. आज कसोबस आम्ही सांभाळून घेतलंय, पण वसुताईच्या नजरेतनं कुठलीही गोष्ट सुटत नाही. हे तुमचे वेगवेगळे बिछानही सुटलेले नाहीयेत. तुम्ही उगत हे बघ दिग्विजय, आम्हाला कळत आहे तू अजूनही अरुंधतीला स्वतःची पत्नी मानत नाहीस. केवळ आमच्यासाठी तू तिच्याशी लग्न केलंयस, तिला या घरात घेऊन आलायस केवळ आमचा शब्द राखण्यासाठी. आम्हाला माहिती आहे दिग्विजय, पण आमच्यासाठी आणि तुझ्या लाडक्या रेशमसाठी थोडे दिवस तुम्ही दोघंही लग्न झालेल्या जोडप्यासारखे वागा. आम्हाला कळतंय दिग्विजय तुला खूप त्रास होणार आहे, पण हे नाटक आहे आणि तुम्हाला दोघांनाही पती पत्नी असल्याचा फक्त अभिनय करायचा आहे. कळतंय का अरुंधती, पती पत्नी असल्याचा फक्त अभिनय करायचा आहे आणि हे नाटक असलं तरी वसुताई समोर मात्र हुबेहूब पठवलं गेलंच पाहिजे. आय होप दिग्विजय तुला या गोष्टीमागचं गांभीर्य कळतंय. हो मामा, मला माहिती आहे आपण सगळं रेशमसाठी करतोय. नाटकात का होईना, पण तू माझी पत्नी बनशील ना?
अरुंधती, मी खूप वाईट अभिनयाच्या बाबतीत. हे बघ, मी मी शाळेत असताना एकदा एका स्किटमध्ये परफॉर्म केलेलं. आय मीन ते खूप सिरियस स्किट होतं, पण काय माहिती सगळे असे पोट धरून धरून हसत होते. तू मला मदत करशील ना? नाटकात का होईना, पण तू माझी पत्नी बनशील ना? आय होप यू अंडरस्टँड, हे आपण सगळं रेशमसाठी करतोय. प्लीज. करेन. तुमच्यासाठी म्हणजे या घराला साथ देण्यासाठी नक्की करेन. थँक्स. मला आता कुठे थोडस रिलॅक्स वाटतंय. यु नो, मावशीशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं, बिझनेस रिलेटेड. रेशमचं लग्न हे आमच्या बिझनेसच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. आणि मावशीशी बोलायचं ना म्हणजे खूप टेन्शन येतं गं. आय मीन, जोपर्यंत तिला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत ती खूप अस्वस्थ असते. आणि हां, एकदा का सगळं क्लिअर झालं की मग देन शी इज ऑल राईट. आणि मावशीला भेटायच्या अगोदर ना मला खूप टेन्शन आलं होतं, म्हणजे ती आपल्याबद्दल काय काय विचारते काय नाही, आणि तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागतं आपल्याला. बट नाव नाव इट्स ओके. आय मीन, आय एम रिलॅक्स्ड. थँक्स, थँक यू सो मच अरुंधती. पदे, कुणी खंडणी वगैरे मागायला येणार आहे का? नाही नाही, तू कुत्री मांजरी पाळ, इतकी टेन्शन नको पाळूस. हा नाही, दिग्विजयचं काहीतरी काम होतं ना तुझ्याकडे, तो बोलायला येणार होता तुझ्याशी. म्हटलं काय बोलायचं आहे? नाही नाही, मला एक सांग, काम माझं आणि दिग्विजयचं आहे. आमच्या मीटिंगमध्ये बसून तू मिनिट्स वगैरे काढणार आहेस की काय? रेशम, ये इकडे ये. अगं वसू मावशी आली आहे, तिच्या बरोबर बस जरा, बोल तिच्याशी. कुठे निघाली आहेस तू? किचन मध्ये. किचन मध्ये? अगं घरात एवढ्या आचारी वगैरे असताना तुला किचन मध्ये जायची गरज काय? की आतूनी सांगितलं वसू मावशीला खुश कर म्हणून? स्वयंपाक घरात जा, काहीतरी कर वगैरे. काय पदे? नाही, तसं नाहीये मावशी, अरुवहिनी मला स्वयंपाक करायला शिकवलाय. नाही म्हणजे तिच्या एवढी अजून मी सुग्रहण वगैरे नाही झाली आहे, पण आजकाल आवडतं मला किचनमध्ये, त्यामुळे मग आठवड्यातनं एक दोनदा तिला किचनमध्ये हेल्प करते मी. आणि अरुवहिनीचं म्हणणं आहे की दुसऱ्यांसाठी काही करायला हे किचन शिवाय आणखीन कुठे शिकवलं जात नाही, म्हणून मग किचनमध्ये आजकाल बरं वाटतं मला. अरुवहिनी म्हणते की कुकिंग हे एका स्त्रीच्या मनावर मानसिक थेरपी सारखं काम करतं. वा, काय बोलली ग. खरे, स्वयंपाक घरातूनच स्त्रीची मानसिक स्थिती कळते. पण तुला कशाला हवंय?